नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. पावसाचे थैमान, प्रशासनाची दाणादाण. मार्कंडेय नदी उचगाव नजीक पात्राबाहेर, तालुक्यावर महापुराची छाया. राकसकोप धरणाचे दरवाजे उघडले, तालुका बुडाला अंधारात, संपर्क तुटला. हुतात्मा चौक येथे युवकाचा इमारतीवरून पडून मृत्यू. उचगाव येथे श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव. युनियन जिमखाना मैदानावर पाणी साचले. कोवाड दुंडगे गावावर महापुराची छाया. पावसाचे थैमान, प्रशासनाची दाणादाण. शहर आणि परिसरात पावसाचा धुमाकूळ सुरूच राहिला आहे. मागील वर्षी उद्भवलेल्या पूरस्थितीप्रमाणेच शहराची अवस्था झाली असून अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन अपरिमित असे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे प्रशासनासमोर हे नवे संकट उभे ठाकले आहे. मागील 3 दिवसात झालेल्या तुफान पावसामुळे शहराच्या बऱ्याच भागांमध्ये पाणी साचले आहे. समर्थ नगर, शास्त्री नगर भागात नागरिकांची दैना झाली असून घराघरांमधून पाणी शिरले आहे. तर मराठा कॉलनी परिसराला देखील पावसाचा फटका बसला आहे. नाल्यांच्या सफाईचा दरवर्षीचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात निर्माण झाला असून शहरवासियांना पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. मागील 2 दिवसांपासून झालेल्या तुफान पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय बनले आहेत. न्यू वीरभद्रनगर, गांधीनगर, अमननगर, मारुती नगर परिसरात पाण्याची तळी साचली असून सर्वत्र पावसाचे थैमान सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांची दैना झाली आहे. मार्कंडेय नदी उचगाव नजीक पात्राबाहेर, तालुक्यावर महापुराची छाया. मागील 2 दिवस सुरू असलेल्या तुफान पावसामुळे बेळगाव तालुक्याला महापुराचा फटका बसला आहे. बेळगाव तालुक्याची जीवनदायिनी असणाऱ्या मार्कंडेय नदीचे पाणी प्रथमच उचगाव परिसराच्या नदीपात्रातून बाहेर आले आहे, त्यामुळे तालुक्याच्या बऱ्याच भागातील शेतवडी पाण्याखाली गेली आहे. पावसाच्या 2 दिवसाच्या तुफान माऱ्यामुळे बेळगाव तालुका पुन्हा एकदा महापुराच्या छायेत गुरफटला आहे. संततधार पावसामुळे तालुका क्षेत्रातील शेतशिवारे भरून गेली आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी साचून गावच्या काही भागातही पाणी शिरण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकारामुळे ग्रामीण भागावर पुन्हा एकदा अतिवृष्टीचे सावट असून ग्रामस्थांमध्ये जास्तीचा धोका निर्माण झाला आहे. शेतशिवारातील पिके नष्ट होऊन जाण्याच्या धास्तीमुळे शेतकरी वर्ग पुन्हा भीतीने ग्रासला आहे. मार्कंडेय नदीचे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच बाहेर आल्याची माहिती ज्येष्ठ ग्रामस्थांकडून देण्यात आली. त्याची चर्चा या परिसरात होत आहे. याचा फटका उचगावसह तुरमुरी, बाची, सुळगा, हिंडलगा, आंबेवाडी या गावांना बसतो आहे, त्यामुळे अवघा तालुका जलमय झाला आहे. राकसकोप धरणाचे दरवाजे उघडले. 2 दिवसाच्या संततधार पावसामुळे राकसकोप जलाशय भरण्याच्या दृष्टिक्षेपात आले आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर कोणत्याही क्षणी जलाशय भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. राकसकोप जलाशयाच्या पात्रामध्ये येणाऱ्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पावसाचा जोर अखंडपणे सुरू असल्यामुळे मार्कंडेय नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. धरणाच्या क्षमतेपेक्षा येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक आहे. तुफान पावसामुळे अधिक वेगाने पाण्याचा प्रवाह येत असून त्यामुळे आसपासच्या भागातून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुका बुडाला अंधारात, संपर्क तुटला. संततधार पाऊस आणि झाडांची पडझड झाल्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळे बेळगाव तालुका परिसरात मागील 3 दिवसांपासून तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची अनेक कामे देखील ठप्प झाली आहेत. तालुका परिसरात घरांच्या पडझडीचे सत्र सुरूच आहे. त्याप्रमाणे अनेक झाडे उन्मळून पडली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हुतात्मा चौक येथे युवकाचा इमारतीवरून पडून मृत्यू. वैद्यकीय उपचारासाठी हुतात्मा चौक येथे आलेल्या एका युवकाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत सकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
येथील इमारतीवरून अचानक पडून गर्दीच्या समोर युवकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। सदर युवक हा हिंडलगा येथील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। त्याला अपस्माराच्या विकाराने ग्रासलेले होते। त्याच्यासाठी उपचार घेण्याकरिता तो हुतात्मा चौक येथे डॉक्टरांकडे आला होता। त्यावेळी उंच इमारतीच्या रेलिंगवरून पडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे। उजगाव येथे श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव। उजगाव येथील शंकर पार्वती कार्यालयामध्ये अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। उजगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीरामांच्या मूर्तीच्या पूजनाचा तसेच दीप पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, जिल्हा अल्पसंख्याक सरचिटणीस शालू फर्नांडिस, ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष रमेश शिंदोळकर, माजी युवा मोर्चा सेक्रेटरी उमाशंकर देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण जाधव, पवन देसाई, विनोद पावशे, विजय खटावकर, मिथिल जाधव, अनिल पाटील, सचिन देसाई आदि उपस्थित होते। कार्यक्रमाला परिसरातील कार्यकर्ते देखील उपस्थित होते। युनियन जिमखाना मैदानावर पाणी साचले। गेल्या 24 तासात शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील मैदाने देखील पाण्याखाली गेली आहेत। मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी पाणी झाले आहे। कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदान देखील पाण्याने भरून गेले आहे। शहरातील इतर मैदानांची देखील अशीच अवस्था झाली आहे। कोवाड दुंडगे गावावर महापुराची छाया। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोवाड आणि परिसरात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे, त्यामुळे बेळगाव तालुक्यातील केदनूर गावाशी संपर्क तुटला आहे। मागील 4 दिवसातील संततधार पावसामुळे कोवाड दुंडगे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे। तसेच ताम्रपर्णी नदीवरील पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात वाढला असून पुलावरून पाणी वाहू लागले आहे। त्याप्रमाणे बेळगाव तालुक्यातील जोडल्या गेलेल्या केदनूर गावाशी संपर्क तुटण्याची वेळ आली आहे। पावसामुळे सर्वत्र पाण्याची तळी साचली आहेत, तसेच शिवारे देखील पाण्याखाली गेली आहेत। शिवसेनेतर्फे लाडू वाटून आनंदोत्सव। बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज रामलिंगखिण गल्लीतील मध्यवर्ती कार्यालयात श्रीराम प्रतिमा पूजन झाले। यावेळी 11 किलो लाडूही वाटण्यात आले। संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। राम मंदिर उभारणीत शिवसेनेचे मोठे योगदान आहे। शिवसेनेने सातत्याने लोकसभेत राम मंदिर उभारणीसाठी आवाज उठविला आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही असे श्री शिरोळकर यांनी सांगितले। यावेळी तालुका प्रमुख सचिन गोरल, माजी महापौर अप्पासाहेब पुजारी, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, पदाधिकारी मल्लाप्पा परीट, विठ्ठल तेजम, मयुरेश काकतकर, राहुल भोसले, श्रेयस तेरगावकर आदी उपस्थित होते। ऑनलाईन शिक्षणासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला मदतीचा हात। 10वीत असलेल्या मुलीला ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी शहरातील गरीब कुटुंबातील महिलेने सोन्याची कर्णफुले विकली, मिळालेल्या पैशातून स्मार्टफोन खरेदी करीत शिक्षणाची सोय केली। याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते वीरेश किवडसन्नवर यांनी गरीब कुटुंबाची भेट घेऊन सोन्याची कर्णफुले परत मिळवून दिली। सरोजनी बेविनकट्टी या मुलीला स्मार्टफोन देण्यासाठी कर्णफुले घेऊन क्लब रोड येथे विक्रीसाठी बसल्या होत्या। याबाबत विचारणा केली असता शिक्षणासाठी कर्णफुले विकत असल्याची माहिती त्यांनी दिली। बेविनकट्टी घरोघरी जोगवा मागत असतात। त्यांच्या मुलाला रेल्वे अपघातात अपंगत्व आले आहे, त्यामुळे तो घरीच असतो। त्यांची मुलगी सरदास हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे। कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब झाला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे।
मात्र बेविनकटी यांच्या मुलीकडे मोबाईल नाही, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बेविनकटींनी कर्णफुले 10,000 रुपयांना विकली, त्या पैशातून मोबाईल विकत घेतला। याची माहिती मिळाल्यानंतर किवटसन नवर यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना कर्णफुले परत केली, तसेच आणखीन मदत करण्याची तयारी दर्शविली। मात्र मुलीला चांगले शिक्षण मिळावे यासाठी बेविनकटी यांची धडपड कौतुकास्पद आहे। मुरलीधर शिंगोटे यांचे निधन। दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचे दिनांक 6 रोजी निधन झाले। महाराष्ट्रातील असंख्य तरुणांचे वृत्तपत्र व्यवसायाच्या माध्यमातून संसार उभे करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे। वृत्तपत्र विक्रेता ते महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाच्या वृत्तपत्र समूहाचे मालक असा त्यांचा प्रवास मराठी माणसाला प्रेरणादायी ठरणारा होता। अरुण सांबरेकर यांचे निधन। मूळचे मन्नूर गावचे, तालुका बेळगाव आणि सध्या तिसरा क्रॉस भाग्यनगर येथील रहिवाशी व देशमुख रोड टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध प्रिया टेलरचे मालक अरुण अण्णाप्पा सांबरेकर वय 68 यांचे बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सुना, नातवंडे, 4 भाऊ व बहीण असा परिवार आहे। गिरधारी तापडिया यांचे निधन। खडेबाजार शहापूर येथील रहिवाशी आणि प्रसिद्ध साडी व्यापारी गिरधारी भागीरथ तापडिया वय वर्षे 83 यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले आहे। त्यांच्या पश्चात 2 करते चिरंजीव, सुना, नातवंडे असा परिवार आहे। बाळासाहेब बांडगी यांचे निधन। अनगोड रोडचे रहिवाशी आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर श्री बाळासाहेब भर्माजी बांडगी वय 73 यांचे बुधवारी रात्री निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर अनगोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। बाळासाहेब हे स्वर्गीय बी के बांडगी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर चंद्रकांत बांडगी व सह्याद्री सोसायटीचे संचालक रघुनाथ बांडगी यांचे ज्येष्ठ बंधू होत। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 पुत्र व 2 विवाहित कन्या असा परिवार आहे। प्रभाकर लटकन यांचे निधन। आदर्श नगर 4 क्रॉस येथील रहिवाशी आणि प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट श्री प्रभाकर कृष्णासा लटकन वय 73 यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व 2 कन्या, 1 जावई असा परिवार आहे। अभिनेता समीर शर्मा याची आत्महत्या। सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाने बॉलिवूड जगताला जबर धक्का दिला असताना आता आणखीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यानं आत्महत्या केली आहे। टीव्ही अभिनेता आणि मॉडल समीर शर्मानं बुधवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली। मालाड येथे राहत असलेल्या समीरचा मृतदेह किचनमधील सिलिंगला गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला। मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीरनं मालाडमधील घर फेब्रुवारीमध्ये भाडेतत्वावर घेतले होते। बुधवारी रात्री इमारतीच्या वॉचमननं समीरचा मृतदेह पाहिला आणि त्याच्या शेजाऱ्यांना याबाबत कळवलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीरनं 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी। अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाहीये। समीरनं प्रसिद्ध मालिका कहानी घर घर की, क्योंकि सास भी कभी बहू थी, ये रिश्ते है प्यार के, लेफ्ट राइट लेफ्ट, इस प्यार को क्या नाम दू, अशा मालिकांमध्ये काम केले होते। शहर परिसरात रुग्णसंख्या सातत्याने वाढती। शहर आणि तालुका परिसरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे धास्तीचे वातावरण कायम आहे। शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनावरचा ताण वाढला आहे। गुरुवारी सकाळी उपलब्ध माहितीनुसार आढळून आलेली कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे। हलगा 1, येळूर 3, हिंडलगा 9, बाळेकुंद्री खुर्द 1, ITBP वंटमुरी 6, शहापूर 13, शिवाजीनगर 2, वडगाव 39, सदाशिवनगर 1, हिंदवाडी 2, हिरेबागेवाडी 1, कंग्राळी KH 1, अनगोळ 3, आझमनगर 5, वीरभद्रनगर 1, चव्हाट गल्ली 1, कॅम्प 1, जुने बेळगाव 1, भवानीनगर 1, टिळकवाडी 7, मुजावर गल्ली 1, अंजनेय नगर 3, वैभव नगर 1, बीम्स क्वार्टर्स 2, आंबेडकर नगर 1, व्हीनस हॉस्पिटल 1, पाटील गल्ली 1, शास्त्री नगर 1, TV सेंटर 1, मारुती नगर 1,
बसवनगर 1, कलमठ रोड 1, रामतीर्थनगर 2, भांदूर गल्ली 1, वाघेंद्रनगर 1, माळी गल्ली 1, खासबाग 2, हनुमान नगर 1, महांतेश नगर 1, मुत्यानहट्टी 1।